नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय आहे, टेक्निकल सेटअप काय आहे, ह्या सर्व गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आज जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर विचार केला तर आज मार्केटमध्ये एक साईडवेज मुवमेंट जे आहे ते ऑलमोस्ट दिवसभरामध्ये काय झाले त्या ठिकाणी राहिलेलं आहे. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो त्या ठिकाणी 0.31% मायनस क्लोज झालाय. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये थोडं जास्तीचं सेलिंग प्रेशर जे आहे ते 0.88% डाऊन राहिलेलं. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, आजच्या दिवसाचा हायलाइट जो आहे तो ऍक्सिस बँक आहे, विशेषतः बँकिंग स्टॉक स्टॉकमध्ये ऍक्सिस बँकेमध्ये जबरदस्त सेलिंग, म्हणजे ऑलमोस्ट 6.5% हा स्टॉक डाऊन साईडला क्लोज झालाय. त्याचबरोबर कोटक बँक, आयसीआयसी बँक सकाळी मार्केट ओपन झाल्यापासून त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर मध्ये होते. पण दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आयसीआयसी बँक आणि एसबीआय बँक मात्र आज जबरदस्त तेजीमध्ये दिसत होते. म्हणजे निम्म मार्केट डाऊन साईडला, निम्म मार्केट हायर साईडला जात होतं. त्यामुळे बँकिंग स्टॉकचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टी ऑलमोस्ट मोस्ट ऑफ टाइम साईडवेज एका खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड केला होता. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केट क्लोजिंगच्या दरम्यान साधारणतः 2:15 नंतर मार्केटनं जी एक रेंज तयार केली होती ही रेंज डाऊन साईडला काय केली होती त्या ठिकाणी ब्रेक केली होती. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर विशेषतः सध्याच्या कंडिशनला मार्केटचं जर सेटअप बघितलं तर हे मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे हे बघून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये मित्रांनो पाठीमागच्या 7-8 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर 8 ट्रेडिंग सेशन पैकी मित्रांनो ऑलमोस्ट 7 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जे आहे ते अक्रॉस द बोर्ड प्रॉफिट बुकिंग जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये जे टेक्निकल सेटअप आहे, टेक्निकल सेटअपच्या दृष्टीने 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ह्या टेक्निकल सेटअप जे आहे ते 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे येतं 18,167 ला येते. आणि आज मित्रांनो मार्केटनं जो लो वगैरे तयार केलाय निफ्टीचा, विशेषतः जर निफ्टीचा जर लो तयार बघितला तुम्ही या ठिकाणी तर निफ्टीनं आज जो लो तयार केलाय तो कुठं लो तयार केलाय तर तो निफ्टीचा लो देखील मित्रांनो एक्झॅक्ट 18,167 ला आहे. आणि 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जर बघितलं तर हे देखील काय आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. निफ्टीचा जो लो आहे 18,167 आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते देखील कुठं आहे 18,167 ला. म्हणजे मित्रांनो टेक्निकल जो सेटअप आहे मार्केटचं हे टेक्निकल सेटअप परत एकदा बेरिश होण्याच्या मूडमध्ये असलेलं दिसून येते. कारण कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं परवादीच्या ट्रेडिंग सेशनला 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला टच केलं होतं आणि तिथून एक बाउन्स बॅक जो आहे तो टेक्निकल बाउन्स बॅक ज्याला म्हणतो तो घेतला होता. आणि आज परत मित्रांनो मार्केटमध्ये काय झालं तर मार्केटला हायर साईडला विशेषतः 18,200 किंवा 18,300 जो कॉल रायटर होता त्या कॉल रायटरनं मार्केटवरची जी पकड आहे ती ऍज इट इज होल्ड केली. त्यामुळे मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग प्रेशर आलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो दुसरं टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टीचं तर हे टेक्निकल सेटअप तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की बाबा परत एकदा या ठिकाणी खराब होताना दिसून येते. आणि परत एकदा मित्रांनो निफ्टी जो आहे तो उद्या 18,000 लेवलकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा इव्हन ऑप्शनचं सेटअप जर बघितलं तर निफ्टी इंडायसेस जो आहे तो 17,950 पर्यंत जे देखील एक स्पाईक जे आहे ते डाऊन साईडला उद्या निफ्टीमध्ये, उद्या मंथली एक्सपायरी आहे आणि ह्या मंथली एक्सपायरीला ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती मार्केटमध्ये तयार झाली आहे. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप मित्रांनो अजूनही बुलिश आहे. कारण का परवाच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये ज्या हायर साईडला गेन झाला होता तो गेन फ्युजल आउट होताना तुम्हाला आज या ठिकाणी दिसून आलाय. आणि मित्रांनो विशेषतः 25 ऑक्टोबरला बँक निफ्टीनं जो लो तयार केला होता त्या लोच्या खाली जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी ऑलमोस्ट त्या ठिकाणी 40,000 येताना तुम्हाला दिसून येईल. इव्हन 40,000 पण खाली बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो टेक्निकली आणि ऑप्शनच्या सेटअपनुसार जाण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं जे टेक्निकल सेटअप आहे ते आपण बघितलं. त्याचबरोबर बँक निफ्टीचं मित्रांनो ऑप्शनचं जर सेटअपचा जर विचार केला तर हे ऑप्शनचं सेटअप सध्याला नेमकं काय सांगतंय हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो मार्केटमध्ये 41,000 ही जी स्ट्राईक प्राईस आहे त्या 41,000 जबरदस्त आज कॉल रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये 41,200 या स्ट्राईक प्राईसला पण कॉल रायटिंग झाले. त्याचबरोबर 41,300 ही स्ट्राईक प्राईस जी आहे ती इथं पण कॉल रायटिंग झाले. आणि त्याचबरोबर मित्रांनो 41,000
पाचशेला देखील मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटिंग जे ते होताना दिसून आलंय. आणि त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओआयचा जर विचार केला तर हा चेंज इन ओआय जो आहे तो मार्केटमध्ये आज कोणत्या लेवलला प्लेस झालाय तर तो आहे मित्रांनो 41,100, 41,200 आणि 41,300 या ठिकाणी चेंज इन ओआयचा डेटा आहे. म्हणजे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटला हायर साईडला जर जायचं असेल 41,000 वर तर मित्रांनो 41,000 असेल, 41,200 असेल, 41,300 असेल या ठिकाणी मार्केटला खूप टफ चॅलेंज असणार. मग मित्रांनो असं जर ऑप्शनचं सेटअप असेल तर तुम्ही या पार्श्वभूमीवर काय करू शकता तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी प्रत्येक हायर साईट मध्ये तुम्हाला सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते काय करू शकतो त्या ठिकाणी देऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये एक महत्वाची बाब जी आहे ती मार्केटमध्ये घडले जे आपल्यासाठी खूप महत्वाचं इंडिकेशन देते बँक निफ्टी मध्ये विशेषतः मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी 40,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी सध्याला पुट रायटर जो आहे तो उभा असलेला दिसून येतोय आणि दुसरा पुट रायटर जो आहे तो 40,000 असलेला क्लिअरली दिसून येतोय. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय विशेषतः मार्केट जे आहे ते दिवसभर साईडवेज होतं. एका रेंजमध्ये जो आहे तो काय होता निफ्टी अडकलेला होता आणि हा जो रेंजमध्ये एका निफ्टी अडकला होता 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये ही रेंज ज्या वेळेला निफ्टीनं डाऊन साईडला सॉरी बँक निफ्टीनं डाऊन साईडला ब्रेक केली या दरम्यान मित्रांनो मार्केटमधला जो पुट रायटर आहे हा पुट रायटर म्हणजे त्याला पुट सेलर असंही म्हटलं जातं. म्हणजे पुट सेलरचा व्ह्यू जो आहे तो मार्केटवर मित्रांनो काय असतो त्या ठिकाणी बुलिश असतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हा पुट रायटर मित्रांनो मार्केटमधून आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशन जे आहे ना ह्या लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये हा मार्केटमधून एक्झिट झालाय आणि हा आपल्यासाठी बँक निफ्टीसाठी एक चांगला सिग्नल नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी पॉसिबली डाऊन साईडला ब्रेक करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे ऑप्शनचं सेटअप बँक निफ्टीचं आहे. आणि दुसरं मित्रांनो निफ्टीचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर ऑप्शनच्या सेटअपमध्ये मित्रांनो निफ्टीसाठी जर विचार घेतलं तर साधारणतः मित्रांनो उद्या 18,000-18,100 ही रेंज आहे ती उद्या ह्या रेंजमध्ये मार्केट काय करतं हे बघावं लागेल. 18,000-18,100 ही रेंज जर उद्या बँक निफ्टीनं जर होल्ड नाही केली निफ्टीनं होल्ड नाही केली तर निफ्टीमध्ये एक जबरदस्त सेलिंग प्रेशर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. कारण का मित्रांनो कालचा जर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा बघितला तर तो डेटा अजून पण निगेटिव्ह आहे आणि पाठीमागच्या 8-10 दिवसापासूनचा पण डेटा निगेटिव्ह आहे. त्याचबरोबर फ्युचर इंडेक्स मधला पोझिशन असेल ऑप्शन मधला पोझिशन सगळं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं प्लेसमेंट जे आहे ते मार्केटवरचं पूर्णपणे बेरिश आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. निफ्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकत असताना प्रत्येक हायर साईडला ज्या वेळेला बाउन्स बॅक मारेल मार्केट त्यावेळेला त्यामध्ये बेरिश व्ह्यू आपण जर घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला एक सेफली मुवमेंट जे आहे ते डाऊन साईडला काय करता येईल प्ले करता येईल. मग ह्या दृष्टीने मित्रांनो ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर 18,300 या स्ट्राईक पेटला जबरदस्त कॉल रायटिंग झालंय. 18,400 कॉल रायटर आहे आणि त्याचबरोबर 18,500 देखील मार्केटमध्ये कॉल रायटर आहे. पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विशेषतः 2:15 नंतर मार्केटमध्ये जो ऑप्शनचा डेटा चेंज झालाय जे सेटअप चेंज झालंय त्यानुसार मित्रांनो 18,200 काय केलंय मार्केटमध्ये ऑप्शन रायटरनं ग्रीप घेतल्या इथल्या कॉल रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते वाढलेलं दिसून येते. त्याचबरोबर 18,250 देखील मार्केटमध्ये काय केले कॉल रायटरनं ग्रीप घेतले. पण त्याच वेळेला जर मित्रांनो बघितलं मार्केटमध्ये तर या ठिकाणी 18,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी मार्केटमध्ये सर्वात मोठा पुट रायटर जो आहे तो उभा आहे. आणि मित्रांनो चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला निफ्टीचा तर मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये कुठेही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्रेश पुट रायटिंग होताना दिसून आलेलं नाही. जे काय पुट रायटिंग झाले ते खूप कमी प्रमाणात असल्याला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः विशेषतः जर टोटल निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला तर 2 पुटच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी टोटल 10 कॉल जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी सेल झालेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे ते झालेलं आहे आणि क्लिअरली मार्केटमध्ये डाऊन साईडला जर ज्या पद्धतीचं ऑप्शनचं प्लेसमेंट आहे यानुसार निफ्टी इंडायसेस जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जरूर एकदा मित्रांनो 18,000 जर खाली स्लिप झाला तर त्या ठिकाणी 17,950 देखील उद्या मार्केट काय करू शकतं त्या ठिकाणी टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मंथली एक्सपायरी आहे. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एक खूप महत्वाची माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे ते म्हणजे रोल ओव्हर कशा पद्धतीने होतात. आणि मित्रांनो पाठीमागच्या खूप दिवसाच्या एक्सपायरीचा जर विचार केला तर एक ज्याला आपण 0-0 एक्सपायरी ज्याला म्हणतो किंवा प्रचंड वोलाटाईल एक्सपायरी ज्याला म्हणतो किंवा प्रचंड डाऊन साईड ओपन करणारी एक्सपायरी ज्याला म्हणतो अशी एक्सपायरी मे बी उद्याची बनू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टी असेल बँक निफ्टीमध्ये असेल
एक सेलिंग प्रेशर जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसण्याची शक्यता आपल्याला टेक्निकल आणि ऑप्शनच्या सेटअप नुसार वाटते. मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत बघा, मी आजचा व्हिडिओ जो बनवला होता बुधवारसाठी त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगितलं होतं की बाबा मार्केट बुलिश आहे आणि मार्केट हायर साईडला जाणार. पण मित्रांनो झालं काय, मार्केट खूप वेळ ग्रेन मध्ये होतं. पण मार्केट कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कालच्या जे बाईंगच्या लेवल्स दिल्या होत्या, आपण काल बाईंगच्या ज्या लेवल दिल्या होत्या कुठल्या लेवल दिल्या होत्या, विशेषतः बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर आम्ही सांगितलं होती की बाबा तुम्ही 41,358 वरून काय करा, बँक निफ्टी बाय करा. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आजचा बँक निफ्टीचा जो हाय आहे तो किती आहे, 41,347. म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट 9 पॉइंट डॉट आपल्या लेवलच्या खालून बँक निफ्टी काय झालं त्या ठिकाणी रिव्हर्सल ठरलाय. म्हणजे आपण बँक निफ्टी साठी जो आजच्या ट्रेडिंग सेशन साठी जो रेजिस्टन्स डिफाईन केला होता की आपल्या दृष्टीने काय होतं, हा रेजिस्टन्स होता. म्हणजे ह्याच्यावर जर मार्केट निघालं तर मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट तयार होईल असं मी सांगितलं होतं. एक्झॅक्ट मित्रांनो या ठिकाणी मार्केट जे आहे ना या लेवलच्या आसपास येऊन इथून काय झाले, यू टर्न घेतला. आणि दुसरं मित्रांनो आपण बँक निफ्टी वरती जो बेरी शू ठेवला होता तो 930 वरून बेरी शू ठेवला होता. आणि 930 वरून बेरी शू ठेवल्यानंतर आपलं जे टार्गेट होतं 710 टार्गेट होतं, पण हे टार्गेट पण या ठिकाणी अचीव झालेलं नाही. पहिल्यांदा मार्केटने ह्या लेवलला येऊन सपोर्ट घेऊन माघारी बाउन्स बॅक जाण्याचा प्रयत्न केला आणि परत मार्केटमध्ये जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी डाऊनफॉल थोडा ओपन झाला होता. आणि निफ्टीचा जर विचार केला निफ्टीमध्ये पण सेम मित्रांनो सेम कंडिशन आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये झाले. 18,318 वरून आपण बाय करणार होतो, इथं निफ्टी पण ऑलमोस्ट 25-30 पॉइंट जो आहे तो आपल्या लेवलच्या वरती फक्त गेलाय. आणि डाऊन साईडला ज्या ठिकाणून आपण निफ्टीला सेल करणार होतो 18,185 वरून त्याच्या खाली एक 10-12 पॉइंट जो आहे तो निफ्टी काय गेलाय, 16-17 पॉइंट ऑलमोस्ट त्या ठिकाणी डाऊन साईडला गेल्याला दिसून येते. म्हणजे आपण ज्या लेवल्स डिफाईन केल्या होत्या की जो नो ट्रेड झोन होता आपल्यासाठी, त्या नो ट्रेड झोन मध्ये मार्केटने जास्त तर टाइम जो आहे तो काय केला या ठिकाणी स्पेंड केला. आणि सेकंड हाफच्या सेशनमध्ये मात्र मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ट्रेड टाकायचं असेल, ऑप्शन बाय करायचं असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये, तर हा आपण कुठून हा लेवल्स वरती बुलिश व्ह्यू ठेवू शकतो किंवा बेरिश व्ह्यू ठेवू शकतो हे आपल्याला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागच्या एका ट्रेडिंग सेशन मध्ये ही एक ट्रेंड लाईन जी आहे ती काय केली होती, ड्रॉ केली होती. आणि मित्रांनो ही ट्रेंड लाईन अजून देखील मार्केटमध्ये एक इम्पॉर्टंट रोल जो आहे ती काय करणार आहे, या ठिकाणी प्ले करणार आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर हा जो निफ्टीचा एरिया आहे हा सगळा निफ्टीचा एरिया आपल्यासाठी डिमांड झोन म्हणून काय करणार आहे, काम करणार आहे. मित्रांनो अग्रेसिव्ह तुम्हाला बेरिश व्ह्यू जर एक्सप्रेस करायचा असेल निफ्टीवरती तर निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली जात नाही किंवा इकडे खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीवरती निफ्टीवरती जो आहे तो बेरिश व्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपला निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो बेरिश असेल. कुठून बेरिश असेल तर 17,981 जर खाली निफ्टी निघाला तरच निफ्टीवरती आपल्याला बेरिश व्ह्यू ठेवायचा. म्हणजे 200 पॉईंट निफ्टी खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवणार. त्याच्या पाठीमागचं मित्रांनो रिझन आहे, कारण का मार्केटचा जर तुम्ही बिहेवियर बघितलं तर पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशन पासून मार्केट कंटिन्यू बेसिसवर ह्या एरियामध्ये आले आणि इथं मार्केटनं सपोर्ट घेऊन मार्केटनं एक बाउन्स बॅक जो आहे तो घेतलाय. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा मार्केट क्लोजिंगच्या वेळेला मार्केटमध्ये फॉल आलाय आणि त्याचबरोबर पुट रायटर जो आहे तो मार्केटमधून एक्झिट झालेला दिसतोय. मग हा पुट रायटर मार्केटमधून एक्झिट झाला असल्यामुळं मार्केट परत एकदा मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,100 किंवा 18,050 पर्यंत डाऊन साईडला काय करू शकतं, येऊ शकतं. पण मित्रांनो या ठिकाणी मार्केट जरी खाली आलं तरी लगेच इथं बेरिश व्ह्यू ठेवण्यामध्ये काय अडचण आहे, कारण का मार्केट ह्या एरियामध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बाईंग करावं. आणि समजा इनकेस मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं या ठिकाणी 18,000-18,050 पर्यंत तर त्या ठिकाणी मित्रांनो ह्या लेवलला आल्यानंतर मार्केट काय करते काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो क्लिअरली डिफाईन करावा लागेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण तरी पण मित्रांनो आपण टेक्निकली जर बघितलं ऑप्शनचं सेटअप आणि बाकीचा डेटा पॉईंट जर बघितला तर त्यानुसार निफ्टीला जर सेल करायचं असेल तर मी मित्रांनो निफ्टीवरती बेरिश व्ह्यू माझा कुठून ठेवेल तर निफ्टी ज्याला 17,977 च्या खाली जाईल निफ्टी जो आहे तो सेल करायचा. निफ्टी सेल बिलो 17,977 च्या खाली जर निफ्टी निघाला तर निफ्टीला काय करा त्या ठिकाणी तुम्ही जरूर सेल करा. त्याचबरोबर मित्रांनो आता बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की 18,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे 18,000 खूप स्ट्रॉंग या ठिकाणी काय पुट रायटर आहे पहिली गोष्ट. ओके आणि आज 18,200 पण काय झाले कॉल रायटिंग झाले. मग ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, ह्याचा अर्थ असा होतो की मार्केट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे 18,000 ते 18,200 ह्या 200 पॉइंट मध्ये
मार्केट त्यामध्ये ट्रेड करेल आणि ही रेंज ज्यावेळेला मार्केट ब्रेक करेल त्यावेळेला आपल्याला एक मार्केटमध्ये मोठी मुव्हमेंट आहे ती उद्याला बघायला मिळेल आणि एक वोलाटाईल सेशन जे आहे ते राहण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्रत्येक डीप मध्ये उद्या देखील बायचा विचार करायचा आहे आणि जोपर्यंत निफ्टी 17,977 ला होल्ड करतोय तोपर्यंत. आणि निफ्टी जर मित्रांनो 17,977 च्या खाली जर निघाला तर 950 पर्यंत निफ्टी येईल. त्यानंतर 17,950 जर खाली निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी तो 910 पर्यंत येईल आणि त्यानंतर निफ्टी मित्रांनो त्याच्याही खाली निघाला तर त्या ठिकाणी 890 आणि त्यानंतर मित्रांनो 17,850 पर्यंत निफ्टी काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो. पण मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची तुम्हाला गोष्ट काय घ्यायची आहे या ठिकाणी ह्या एरियामध्ये ज्या ज्या वेळेला निफ्टी येईल ह्या ह्या वेळेला तुम्हाला काय करायचंय निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. निफ्टीमध्ये लॉंग साईडला पोझिशन घ्यायचे. लॉंग साईडला पोझिशन म्हणजे बाय करायचं आहे कॉल साईडला तुम्हाला कॅरी फॉरवर्ड पोझिशन जी आहे ती करायची आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो दुसरा अजून एक लक्षात घ्या तुम्हाला हा एक सल्ला आहे माझा की बाबा तुम्ही जर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनला जर ट्रेडिंग करत असताना तुमचा लॉस होत असेल तुमच्या पोझिशन अडकत असतील तुम्हाला प्रॉफिट होत नसेल आणि मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो ज्या एक्सपायर होतात त्या खूप वाईट पद्धतीने एक्सपायर होतात. ट्रेडिंग सेशन गुरुवारची 70% एक्सपायरी जे आहे त्या रोथलेस एक्सपायर होत असतात. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर नोव्हेंबर महिन्याची जी फर्स्ट एक्सपायरी आहे ना त्या एक्सपायरीमध्ये मित्रांनो तुम्ही जरूर ट्रेड करा. त्या ठिकाणी तुमचा लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते कारण का तुम्हाला खूप टाइम असतो त्यामुळे प्रीमियम देखील चांगले आयडियल मिळतात आणि त्यामध्ये तेवढा जास्त टाइम देखील असत नाही. पण गुरुवारी ट्रेडिंग करताना त्या ठिकाणी टाइम देखील खूप मोठा मॅटर करतो. त्यामुळे तुम्ही काय करा नेक्स्ट एक्सपायरीमध्ये जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी बाय करायचं असेल तर कुठून निफ्टी बाय करू शकतो आपण तर मित्रांनो निफ्टी आपल्याला बाय कुठून करायचा उद्या 18,226 वरून निफ्टी बाय करायचं आहे. या ठिकाणी 18,252 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 18,290 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 18,310 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,348 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीवरती जर आपल्याला उद्या बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा मित्रांनो तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो बेरिश व्ह्यू ठेवायचा ना बँक निफ्टी कुठून सेल करायचा तुम्हाला बँक निफ्टी सेल बिलो बँक निफ्टी कुठून सेल करायचा आहे तर 40,677 खाली बँक निफ्टी सेल करा. 40,510 हे पहिलं टार्गेट भेटेल तुम्हाला सॉरी 40,510 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 40,460 खाली जर बँक निफ्टी होल्ड झाला तर 40,210 त्यानंतर 40,040 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्याही खाली बँक निफ्टी निघाला तर 39,980 जर खाली बँक निफ्टी निघाला तर 39,720 पर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो ही शक्यता या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो ह्या लेवल जे आहे ते काळजीपूर्वक बघा. ह्या लेवलनुसार काय करा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेडिंग करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला देखील काय करा तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.